मी तुम्हाला सांगितलं की मी पहिल्यांदाच 2325 हो कमी आहे ना 2200 कमी आहे 2500 मिळालं करणार ना मी सांगितलं की आता तुम्हाला सांगितलं परचेस टॅक्स माफ करणार मळीवरचा बंधनं उठवणार असं होत नव्हतं परिस्थिती तशी नाही लोक हे त्यांच्या मागं होते त्यांना वाटत होतं की बाबा ते चांगला दर मिळवून देऊ शकतील आता विक्रमशिव गाडगेसारखा सुद्धा सर्वात जास्त देणारा कारखानासुद्धा काल तोडणीसाठी त्याला हे करावं लागलं मला सगळ्यात वेदनादायी घटना ती घडली मला दिसली कारण सगळ्यात जास्त देणारा उसाच्या कारखान्यालासुद्धा तोडणीसाठी आपल्याला माणसं जमावं लागतात भांडण संघर्ष करावा लागतो हे कशाचं निदर्शक आहे पहिल्यांदा कर्नाटकने एक रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केलेला आहे आणि रंगराजन समितीप्रमाणे एकूण उत्पन्नाच्या 70 आणि 30 एकूण उत्पन्नाचे 70% शेतकऱ्यांना द्यायचं आणि 30% त्यांनी मान्य केलेलं आहे त्या 70% तोडणी वाहतूक आहे आणि ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं 2500 त्यावेळेलाच कारखान्यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही तोडणी वाहतूक यातला तो आम्ही वजा होणार आणि त्यांनी शेतकऱ्यांच्याकडे लिहून घ्यायला तुमच्याच वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आहेत लिहून घ्यायला सुरुवात केली की 2000 जर मला मान्य असेल तर तुम्ही ऊस घाली नाही तर मी आम्ही घालणार नाही दरम्यान परवा विधानसभेच्या तिथं एकाची आत्महत्या झाली आणि मग त्यांनी परचेस टॅक्सच्या ऐवजी त्याने 150 रुपये वाढवण्याचा काहीतरी निर्णय घेतला असं कळालं आता तोच मी मगापासून सांगतोय की हे आपल्याला दोन्ही निर्णय घ्यावे लागतील आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही जे आज तुम्हीच पत्रकार परिषद होता आम्ही कोण नव्हतो आम्ही जे आज म्हणजे ते काल बोललेले तुम्ही जे छापले ते चुकीचं आहे का बरोबर आहे ते मी जे वाचलं त्याच्यामध्ये वडीलकीच्या नात्यानं याने आज तेला म्हणजे मान्य हे केलं मी वडीलकीच्या मात्याला आम्ही ह्याला मान देतो आम्ही त्यांच्या वडीलकीच्या ह्याला आम्ही मान देऊन आम्ही आमच्या कारखान्यांना सगळ्यांना सांगितले की आज राजू शेट्टीने जो हे काढलेला आहे त्याचा पुरस्कार करा आणि सुरू करा कारण पुढं असं म्हणाले ते 1 जानेवारीला मी आता आंदोलन करणार आणि माझं आंदोलन मागं घेतो मग काय राहिलं मग कोण एकदा तेच मला कायम सांगत होते पहिला ॲडव्हान्सबद्दल आमचा आग्रह का आम्ही काय म्हणत होतो की असं होत नाही पद्धत अशी नाही पहिला ॲडव्हान्स दुसरा ॲडव्हान्स आणि फायनल आपला आग्रह फायनलसाठी पाहिजे कारण साखर ही जर आपल्या गोडाऊनमध्ये राहणार असेल कशी विकणार माहिती नसेल तर आपल्याला पहिला ॲडव्हान्स कसा पकडता येईल ते म्हणाले पहिला ॲडव्हान्स दिला की नंतर कारखाने सुरू झाले की आम्ही लक्ष देत नाही दुसरा ॲडव्हान्सच देत नाही त्यामुळं पहिला ॲडव्हान्सवर आमचं हे आहे त्यामुळं दुसरा ॲडव्हान्स जे जानेवारीत म्हणतात ते आंदोलन होणार नाही शेतकरी साथ त्यांना देणार नाहीत आणि एकदा ऊस कारखाने चालू झालं की कोणीही तिकडे ढुकून बघत नाही मग हे मग हे कधीच झालं असतं ना महिन्यापूर्वी त्याला हे जर मान्य करायचं असतं तर एक महिन्यापूर्वी झालं असते आता कशाच्या दबावाखाली काल त्यांनी हे सगळं मान्य केलं आणि आज कशाच्या दबावाखाली ते करतायत मला वाटते त्याला संघटनेत सदाभाऊ खोत मला कोणती सांगितलं TV9 काल बोलत असताना रात्री ते मला मान्य नाही म्हटले म्हणजे वाटते ज्या संघटनेत फूट असेल त्यांना सगळ्याचा विश्वासात न घेता मी जे सांगेल ते ऐकतील हम करेसो कायदा असा ते करायला गेले असतील आणि त्यांच्या ही गोष्ट अंगलट आली असेल असं मला वाटतं कोण द्यालतं आणि कोण घ्यालतं हे का पवारांना याच्या मध्ये आणतात मला हेच कळत नाही आज पवारांचा संबंध काय ते बिचारा कधी ढुकूनही बघितलेलं नाही तुम्ही तुमचं चालवा तुमचं तुम्ही करा कधी पवार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे तुम्हाला दर द्यायला कुणी अडवलंय तुम्हाला कारखाने असं चालवू नका म्हणून त्यांनी कधी सांगितलंय परवा त्यांनी साखर संघाच्या बैठकीत सांगितलं की आता इथनं पुढे मी साखर संघाच्या बैठकीला येणार नाही तुम्ही जर असेच वागत गेला तर कधी काय आणि तुम्ही बारामतीचे त्यांच्या पुणे जिल्ह्यात त्यांचे जे कारखाने आहेत ते बघा 1 नंबरला उसाचा दर देतात ते अतिशय काटेकोरपणे ते चालवतात आता गेल्या वर्षी आपण बघितलेला गेल्या वर्षी ते किती हुंसक होऊ शकतात ते गेल्या वर्षी बघितलेलं आहे आपण पोलिसांनी सरळ कारवाई करावी ना माझा जो विषय आहे तो आहे उसाच्या दरा आणि मी सातत्यानं याबद्दल तुमच्या समोर आलेलो आहे माझी भूमिका सातत्यानं प्रांजळपणानं आणि प्रामाणिकपणानं मांडलेली आहे कशा पद्धतीनं शेतकरी हा अडचणीत येतोय हे मी कायमपणानं नाही ते सुद्धा शेतकऱ्याचं ज्या दिवशी त्या पासवर्डमधनं सभा झाली तो संपूर्ण 10-15 हजारचा माफार क्लिप्स बघा माणसं कशी पडत होती तर ह्याला काही अर्थ नाही ते संपूर्ण 5-10 हजार आल्यानंतर नाही ते 5 लोक गेले ना घराकडं त्यांनी सांगितलं बा आंदोलन 2 दिवस बंद गावोगावी दुखवटा जाहीर करायचा त्यामुळे लोक गेले ना ते निघू चौकशी होईल चौकशीचा भाग आहे आता चौकशी तुम्ही मागणी मागितली आपण चौकशी करतो म्हणून सांगितलं आपण मला फक्त तुमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे विश्वासघात झालेला आहे झाले ना चालू आता आम्ही कधी आम्ही कोण वाट बघतोय त्याची आज लोक शेतकरी वाटच बघत होते जनावरांना चारा नव्हता ते वाटत होते त्यांनी चालू केलं लगेच जाहीर घोषणा केलं सुरूच केलेलं आहे बिद्रीनं 2700 केलं अहो 2700 जाहीर केलं त्यानंतर राजे साहेबांनी 2750 केले मी मिळणार नाही म्हटलं नाही यांनी जे म्हटले नाही द्याल मी मिळणार नाही म्हटलं नाही ते हे जे लिहिलेलं आहे
हे असतं तर मी जर कधी त्यांच्या डाग जाग्यावरचं मी लिहून दिलं नसतं. त्याचा काय सरळ अर्थ होतो सांगा. ते पत्रकार म्हणून ते लखवलं आणि ते पत्रकार तुम्ही होताच ना. या जरी जॉब वगैरे करत असतील तर असं करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाचे खेळण्याचा अधिकार नाही त्यांना. आणि ऊस फुकट घ्या, ऊस फुकट घ्या म्हणजे तुमचा द्यावं. लोकांचा त्यांनी मुलाबाळापेक्षा त्यांना हे केलेलं आहे, सांभाळला ऊस फुकट कोण देईल. तुमचा स्वतः द्या की म्हणजे फुकट घ्या. जबाबदार म्हणजे दोन गोष्टी मी ह्यापूर्वी तुम्हाला सांगितलं. या सहकारामध्ये पूर्वी अनिष्ट प्रवृत्ती होत्या. शेतीमालाचा दर, आपण पिकवलेल्या उसाच्या दराची किंमत ही आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या नवीन आलेल्या मुलांना माहिती नव्हती. ती करण्याचं काम या शेतकरी संघटनेनं केलं. शेतकऱ्यांच्यामध्ये जागरूकता त्यांनी निर्माण केली आणि जो भ्रष्टाचार होता त्याला लगाम लावण्याचं काम या संघटनेने केलं. आणि त्याचवेळी म्हणालो होतो मी तुम्हाला किंवा ज्यावेळी यशस्वी चळवळी होतात आणि आंदोलन यशस्वी होतात त्याचा दर्प चढता काम आला. अतिशय विनयशील पद्धतीनं सरकारला गुडघे टेकायला लावू, सरकारला आम्ही सोडणार नाही अशी भाषा त्यांनी वापरली. आणि गुडघं कुठं गेलं काय म्हणजे गुडघे टेकायला लावू, 3000 घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, सरकारला गुडघे टेकायला लावू अशी त्यांची भाषा. मी आमच्या सगळ्या सहकारी सांगितलं की राजू शिट्टीला मोडू नका, शेतकरी मोडेल, संघटना आणि चळवळी राहिल्या पाहिजेत असं माझं मत आहे. मंत्री म्हणजे राजू शेट्टी मोडणं फार महत्त्वाचं नाही, शेतकरी मोडेल आणि शेतकरी पुन्हा उभारणार. आणि या आंदोलनाला या चांगल्या या ऊस दर मिळावं याला माझा निश्चितपणानं पाठिंबा आहे. मी स्वतः सदाभाऊ खोतला आपली पत्रकार परिषद झाल्यावर मी स्वतः बोललो इथनं. तुमचा फोन चालू असताना त्यांचा मला फोन आला इथं, त्यांना समजलं माझी पत्रकार परिषद. मी सदाभाऊ खोताना म्हणालो की 2300 आणि 200 आणि 200 असं करण्याची कारखान्याची तयारी आहे, तुमची बसण्याची तयारी आहे काय. ते म्हणाले मी राजूजीला विचारून सांगतो आणि त्यासाठी 25 आत आम्ही एक पैसा घेणार आहे. तुम्ही सदाभाऊ खोताना विचारू शकता, ते सतत माझ्या सातत्याने संपर्कात होते. मी सदाभाऊ खोताला विचारल्यानंतर म्हणजे आणि कोणाला सांगेल. कारखान्याला बोललं असतं ना त्यांना, त्यांना कधी मान्य झालं असं नसतं. मी काय म्हणालो की दोघांना कोणाला मान्य, तुम्ही माझी पत्रकार परिषद अजून आठवा. मी असं म्हणालो होतो की हा तोडगा माझा आहे, कदाचित त्या शेतकरी संघटना मान्य आहे का कारखाना मान्य मला माहिती नाही, परंतु यामध्ये मी बसवू शकतो त्यांना दोघांना, मी चर्चा घडवू शकतो असं सांगितलं होतं. आज बोलावलं ना, आज बोलावलं त्या पत्रकार परिषद. आज पत्रकार परिषद झाली कसं, त्या पत्रकार परिषद ती जी पत्रकार मी ती घेतली ती आज मी बोलावलो आहे. आणि त्यावेळी सदाभाऊ खोताचे मी 2-3 वेळा मी संपर्कात आहे. त्यांना आज फोन करून तुम्ही विचारू शकता की 2300 200 200 मी असं बोललो होतो का नाही त्यांना. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं बा खासदार साहेबांना सांगून विचारून मी सांगतो 2500 जास्त घ्यायची आमची आज मानसिकता नाही, एक पैसा आम्ही कमी घेणार नाही अशी भूमिका ते नाही सातत्यानं त्यांचं म्हणणं असं. फक्त आम्ही तोडगा निघण्यासाठी हा सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो. रेल्वेमध्ये सुद्धा ते आम्हाला दोघंही मला भेटायची आणि माझी चर्चा दिल्लीत सुद्धा माझी लक्षची चर्चा आली. मी मगाशी सांगितलं ते सुद्धा आमच्यावर होतेच ना त्या दिवशी.